डिवाइड करपाचे आज ही भारतीय जनता पार्टी वाटेर आसा. सो ये जो आज आमी निषेध करता, आज राहुल गांधी ज्या पद्धतीने डिस्क्वालिफाय केला लोकसभेचा मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून काल डिस्क्वालिफाय केलो आसा, ज्या लोकांक जर चोर म्हणप जर गुन्हो आसा, जे खरेच जे चोर आसा, जे चोरांक जर चोर म्हणप जर गुन्हो आसा, जाल्यार म्हाका खबर ना आज देश आज आवाज जो एक आमी डेमोक्रेसीन जो फ्रीडम ऑफ स्पीच आसा जो आमी आज खंयच्याय विशयाचेर आमचो आवाज रेज करपाक शकता तो आज आवाज छिड्डुपाचो प्रयत्न चल्ला. खास करून ऑपोजिशन जे आज राहुल गांधी आज ज्या मोदी सरकाराक जो आज धारेर धरला आणि जो एक्सपोज करीत चलला ह्या त्याचा आवाज चिड्डुपाक लागून आज त्याका मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून जरी डिस्क्वालिफाय केला तरी हांव खात्रीन सांगता की राहुल गांधी जितको पार्लमेंटान जो त्याचा आवाज असा त्याच्या परस 10 पटीन आवाज तो जेव्हा रस्त्यार देवता त्यांना तो करू शकतलो आणि मोदी सरकाराक एक्सपोज करतलो. आणि आमचे काँग्रेसमॅन या नात्यान आमचे कर्तव्य प्रत्येक काँग्रेसमॅनाचे की ह्या सरकाराक जे आज देशान जे डेमोक्रेसीचं मर्डर चालला आज काँग्रेसीन इतकी वर्षां जर किती केला असत जाल्यार ते डेमोक्रेसी वाचून दोरपाचे काम केला ते आज बीजेपी आज त्याचं मर्डर करतात. आम्ही प्रत्येक काँग्रेसमॅन आज कटिबद्ध असा की हे ही जी आमची डेमोक्रेसी हत्या जायत चालल्या ती आम्ही वाचून दोरतले आणि ही जी लढाई असा ही खंयच्याय स्तरावर व्हरपाची आमची तयारी असा. थँक्यू. इंडियन युथ काँग्रेस नॅशनल प्रेसिडेंट जेका ऑक्सिजन मॅन सगळ्यात म्हणतात बाप श्रीनिवास आमचे पीसी प्रेसिडेंट आणि पीसीची सगळे टीम काँग्रेस प्रेसिडेंट आयज एज अ पार्ट ऑफ इंडियन युथ काँग्रेस मुवमेंट ऑल ओवर इंडिया टू सेव्ह डेमोक्रेसी आणि जे राहुल गांधीच्या अगेन्स्ट ज्या बीजेपी सरकारान एक षडयंत्र रचून त्याचा आवाज बंद करपाचे प्रयत्न केल्यात त्याला इल्लिगली डिस्क्वालिफाय करून आणि जे कन्व्हिक्शन केला इल्लिगली जय राहुल गांधीची क्राईम कायच नाशिल्ली ज्याका क्राईम काय नसताना त्याला डिस्क्वालिफाय कन्व्हिक करून डिस्क्वालिफाय करपाचे षडयंत्र भारतीय जनता पक्षाच्या लिडरांनी सगळ्यांनी केले असा त्याचा निषेध करपाक आमचे नॅशनल प्रेसिडेंट ऑल ओवर इंडिया मशाल मार्च काढून तो प्रोटेस्ट करता आणि त्याचं एक पार्ट म्हणून आज ते गोयात दिले असत आणि गोयात त्यांनी आज मार्च काढून हो प्रोटेस्ट केंद्र सरकाराक तसेच गोयच्या राज्य सरकारा मुखार दवरलेलो असा. आज एक सिद्ध जाता की राहुल गांधीन जेन्ना जेन्ना देशाच्या लोकांच्या वतीन प्रश्न उभारले ते जावं डिमॉनिटायझेशन करून हजारांनी लोकांचे हालहाल केले त्यांना फक्त राहुल गांधी एकलोच देशभर बोवाळ मारतालो आणि हे इल्लिगल कृत जे देशाच्या लोकांविरुद्ध कृत केले त्याच्यावर आवाज केला त्याच्यावर हल्लो करण्याचा प्रयत्न बीजेपीने केलो. इल्लिगली जीएसटी ओव्हरनाईट लागू केले आणि त्या जीएसटी लागू करतकर फक्त राहुल गांधी एकल्यानूच तो आवाज केला आणि त्याचा प्रोटेस्ट केला त्याला ओपोज केला आणि त्याच्या नंतर इकॉनॉमी कशी कॉलॅप्स झाली सगळ्यांनी पहिली असा असे सभार प्रश्न राहुल गांधीन देशाच्या लोकांच्या वतीन लोकां मुखार मांडले पार्लमेंटान रेज केले तसेच ज्या तरेन अडानी आज देशाचेर कब्जो करता देशाचे सगळे जो इन्स्टिट्यूशन आशिल्ल्यो त्यो इन्स्टिट्यूशन आज अडानीच्या स्वाधीन करपाचे सक्सेसफूल प्रयत्न आमचे देशाचे पंतप्रधान करीत असत आणि हे त्याचे फक्त रिलेशन त्याचे विचारलेले की अडानी आणि मोदीचे रिलेशन किती आजचे प्राईम मिनिस्टरान सांगचे म्हणून त्या दिसाच्यान राहुल गांधीक पार्लमेंटात येवपाचो बंद करपाचो एक षडयंत्र ह्या बीजेपी सरकारान केले. आज ह्या घटनेचा निषेध करपाक आज देशभर लोक भायर सरलेले असा वेगवेगळे पक्षाचे लोक भायर सरलेले असा आणि त्याचबरोबर आज गोयचे ईसीसी वेगवेगळ्या ब्लॉकांनी प्रोटेस्ट करतात युथ काँग्रेस